नमस्कार मंडळी, सुप्रभात. मित्रांनो, आता सकाळ झाले, सकाळचे वाजले 7 आणि गावाला देखील थंडी पडली आहे. गुलाबी थंडी म्हणतो ना, तशीच पडली आहे. कोकणात त्या गुलाबी थंडीमध्ये मी संदेश परत एकदा आपल्या कोकण संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. सकाळी सकाळी उठलो आणि तुम्ही पाठी पाहू शकता थोडं थोडं धुकं आहे. सो बघूया, आता जातो आहे व्हिडिओ अपलोड करायला, आणि व्हिडिओ अपलोड करून झाला की मग घरी येतो. तर मी काल व्हिडिओ अपलोड करायला गेलो होतो ना, तेव्हा मग तेव्हा देखील मस्तपैकी थोडीफार थंडी होती, पण आज देखील थंडी आहे. रात्रभर कुडकुडत होतो अक्षरशः. सो एक वेगळा अनुभव आहे. आणि पावसाळा संपून परतीचा पाऊस लागून गेला आणि आत्ता आपला हिवाळा चालू झाला. तोंडातून देखील तो म्हणतो ना, आपण म्हणतो ना, धूर निघतो लहानपणी करून बघायचो, तसंच काहीतरी आहे मित्रांनो. तसंच काहीतरी एक फिलिंग येते. केस थोडेसे बारीक केलेत, परवाच जाऊन कापून आलो आणि म्हटलं यार परत वाढत आहेत, आपण आता ट्रॅव्हल लोक करतोय तर एक थोडीशी हेअरस्टाईल आपण करून घेऊ कट करून. पाहू शकता यार, मस्तपैकी असं धुकं पडलं आहे. आपण आहे ना टाकीवर जाऊन आहे ना सूर्योदय पाहूया. सकाळ सकाळचा हा टाकीवरून हिवाळ्यातला सूर्योदय पाहण्याची मजा आपण घेणार आहोत. खरं तर वरून मी जेव्हा बघतो ना आमच्या वाडीला, अक्षरशः म्हणतात ना धुक्यात दडून गेलेलं माझं छोटंसं गाव, असा एक वेगळीच फिलिंग येते. सो चला, गुलाबी थंडी जाम भारी वाटतं मित्रांनो. हां, शेकोटी पेटवून किंवा मग होपईस आपण तिकडून आल्याच्यानंतर थोडंसं उन्हामध्ये तिथे बसू, नंतर परत एकदा घरी येऊन बसू. सो लेट्स बघूया आता वरती जाऊन माहीत पडत. मित्रांनो, कोणाचं तरी कुत्रं आलं आहे तुमचं काय सर. मित्रांनो, आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला, पण आपण जरा पण हललो ना, हे टेक्निक मी थोडं अनुभवातून शिकलं. असं कोणी कुत्रा अंगावर आला तर जरा पण इकडे तिकडे पळू नका, बस एवढंच टेक्निक आहे. मित्रांनो, आज आहे ना मी, खरं तर माझ्या हातामध्ये काठी असते, पण ती काठी आज मी आणली नाही आहे. या वाटेलं कसं, लास्ट टाईम मी येत जात असताना ना बरेच असे साप पाहिलेत, बरेच असे वेगळे रॅप्टाईल्स वगैरे पाहिले. त्याच्यामुळे कसं आहे, जर तुमच्या कधी रानामध्ये गेलात किंवा कुठल्या जंगलामध्ये गेलात तर एक स्टिक घ्यायची असते आणि ते जमिनीवरती म्हणजे या वाटेवरती ठोकत ठोकत जर गेलात तर त्याच्या कंपनाने आजूबाजूला जे कंपन निर्माण होतं जमिनीमध्ये, त्या कंपनाने जर रेप्टाईल्स असतील कुठले काय साप वगैरे असतील जनावर असेल तर मग ते बाजूला ऑलरेडी म्हणजे थोड्याशा वाटेतून बाजूला होतं. सो अशा रीतीने तुम्ही कधी पण लक्षात ठेवा, जंगलात गेलात तर काठी ही हातात तुमच्या असलीच पाहिजे. वाव मित्रांनो, सूर्योदय झाला आहे. खरं तर आज मी उशीर झाला. खरं तर बहुत टाकीवरून बघूया कशा पद्धतीने आपल्याला दिसतो ते. मित्रांनो, खरं तर बऱ्याच दिवसाने परत एकदा टाकीवर आलो आहे. व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आपण वेगळ्या ठिकाणी जायचो, कारण बॅक पेन होतं. समोर पाठीमागे पाहू शकता मस्तपैकी धुका पडला आहे. आणि इथे येऊन इथली सकाळची अनुभवण्याची जी मजा आहे ना, ती जाम भारी. सूर्योदय देखील गुलाबी झालेत, खूप छान. आणि आजूबाजूला तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण धुकं असं उतरलं आहे डोंगरांच्यामधून. डोंगरांच्या खास खळगे आहेत, म्हणजे असं जे असतो म्हणजे त्याच्यामध्ये ह्या भागामध्ये जास्त करून धुकंच असतं. तिकडे देखील तुम्ही पाहू शकताय अशा भागांमध्ये ते धुकंच असलं आहे. खूप छान वाटतं यार, असं वाटतं की मी कुठल्या तरी चित्रातला देखावा पाहतोय. मित्रांनो, हे सगळं दृश्य आहे ना, या दृश्याचं कुठल्या शब्दांमध्ये वर्णन करायला शब्दच अपुरे पडतील खरं तर. असं हे दृश्य खूप भारी, लय भारी. मित्रांनो, सूर्योदय तर झाला,
मस्तपैकी जे कोवळं ऊन आहे ते नक्कीच मला इथे येऊन मिळेल इथं. आणि तो सूर्योदय तर दाखवला, आता थोड्याच वेळात व्हिडिओ अपलोड करतो. व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर आपण घरी जाणार आहोत, नाश्ता वगैरे करणार. तो हा ब्लॉग पुढे कंटिन्यू राहणार आहे. सूर्योदय तर तुम्हाला दाखवला कशा पद्धतीने झाला, खूप छान वाटतं मित्रांनो. ही गुलाबी थंडी आणि थंडीचे दिवस चालू झालेत, आणि इकडचे आता हा लागणारा थंड थंड वारा एक हॅपनिंग आहे. खूप छान, लई भारी वाटतं. तर जवळजवळ 8 महिने मी गावीच आहे, आणि गावच्या वातावरणात हे वेगवेगळे निसर्गाचे वेगवेगळे अनुभव मला लाईव्हली अनुभवता येतात. याच ठिकाणावरून आपण इंद्रधनुष्य पाहिलं, आणि आत्ता जे दृश्य दिसतंय ना अप्रतिम. असे काही निसर्गाचे वेगवेगळे दृश्य असतात, अशा काही मोजक्याच ठिकाणावरून ते अनुभवता येतात, जिथे आपण एकटेच असतो आणि मनस्वक्त अशी दृश्य पाहत असतो. असाच काहीतरी हा अनुभव. सो मित्रांनो, सूर्योदय पाहिलात, अजून थोड्या वेळ एक दोन शॉर्ट तुम्हाला दाखवतो. जर आता थोडं थोडं वरती येणार तसं ते सीन पार्टचा बदलत जाणार आहे. सो ते देखील आपण पाहूया. मित्रांनो, सूर्यदेवातून आता थोडेसे प्रखर झालेत आणि पाहू शकताय थोडंसं शॅडो जो आहे तो बदलला आहे. आता तुम्हाला असं वाटेल की संध्याकाळी आहे, सूर्यास्त होतोय, पण नाही, इकडचं धुकं स्पष्ट दिसतंय. आणि सूर्यदेव मस्तपैकी आता हळूहळू असे वरती येणार आहेत. छान भारी. मित्रांनो, तुम्ही अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की सकाळी सगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट जो होतो तो तुम्हाला या दरम्यान ऐकायला असेल. हे थोडंसं जंगल एरिया, तिकडे हायवे असल्यामुळे थोडंसं वाहनांचा आवाज देखील येत असेल, पण त्यापेक्षाही पक्ष्यांनी जो गुड मॉर्निंग वाला किलबिलाट केला तो कानावरती ऐकायला खूप छान वाटतं, हे मी मगाशी सांगायचं विसरलो. मित्रांनो, सूर्यदेव मगाशी थोडेसे खाली होते, पण आता थोडंसं वरती सेट झाले आहेत, आणि त्याच्यामुळे ते थोडेसे शॅडो बदलत आहेत. तुम्ही मगाचपासून व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. मित्रांनो, सूर्यदेव वरती आलेत पूर्णपणे, म्हणतात ना सेट झालेत सूर्यदेव. आणि हे ऊन कोवळवून मी घेत घेत मस्तपैकी लॅपटॉपवर काम करतोय. लॅपटॉपवर आपला व्हिडिओ आता अपलोड झाला आहे, आणि वाजलेत आता जवळजवळ 8:20 सकाळचे वाजलेत. आणि कोवळवून घेऊन आता मी घरी निघणार आहे. खरं तर मच्छीवाले म्हणून आवाज येतो, एक मच्छीची गाडी येते. माझे रत्नागिरीवरून मासे घेऊन एक काका येतात, त्यांचीच गाठ भेट जर झाली आता जाता जाता तर नक्की त्यांना दाखवेन, अदरवाईज मग घरी जाईन. खरं तर हा सगळा अनुभव खूप छान आहे. मित्रांनो, आत्ताच मी भरपूर कमेंट्स वाचत होतो की तुझी तब्येत कशी आहे. भरपूर जणांनी माझ्यासाठी खरं तर देवाकडे प्रार्थना केली, बऱ्याच जणांनी ते कमेंट करून देखील सांगितलं. सो मित्रांनो, काय व्हिडिओ अपलोड केला ना तो 2 दिवसाने आला. सो जेव्हा माझी म्हणजे 2 ते 3 दिवसाने आला, त्याच्या अगोदर मी आहे ना जेव्हा माझी कंबर दुखत होते तेव्हाच मी आमच्या इकडे काही गावठी औषधं देऊन आमच्या बाजूच्या काकी मसाज करतात. सो ते मसाज करून मी 2 ते 3 दिवस घेतलं, त्याच्यानंतर माझा बॅक पेन बऱ्यापैकी बरा झाला. आणि मग मी म्हणतात ना फिरायला वगैरे लागलो, चालायला लागलो. मग रोशनच्या अचानक भात जोडणी आली, मग ते 2-3 दिवसाने 3-4 दिवसाने भात जोडणी आली, आणि त्या 3-4 दिवसानंतर मग मी भात वगैरे सोडू शकलो. पण दुसऱ्या दिवशी थोडं परत एकदा पेन आलं, तर परत एकदा त्यांनी मसाज केला. तर आत्ता मी मला तर वाटतं मी चालतोय, धावतोय आणि इवन इकडे येतोय. सो मला तसा फार असा काय प्रॉब्लेम नाही आहे. मागे एकदा स्लिप डिस्क झालं होतं तेव्हा मग मला असं वाटलेलं की आत्ता पण तसाच प्रॉब्लेम आहे का, तर तसा काही नाही आहे. सध्या तरी तसं काही वाटत नाही आहे. सो फायनली मी बरा आहे, बस या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. हा व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा त्याच्या अगोदर कदाचित लाईव्ह येऊन देखील मी हे सगळ्या गोष्टी तुमच्याशी डिस्कस केल्या असतील असं मला तरी वाटतं. सो आत्ता तर पूर्ण लख सूर्यप्रकाश पडला आहे आणि सध्या असाच सीन आहे, तुम्ही पाहू शकता. काही वेळेपूर्वी पूर्ण 7:30-8 वाजेपर्यंत पूर्ण धुकं होतं. मित्रांनो, कोकणात थंडीला सुरुवात झाली आहे, बस हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळतं आणि ते आपण सांगण्याचा प्रयत्न केला. सकाळ कशी होती, सूर्योदय कसा होता, धुकं कसं होतं आणि धुक्यातली ही सकाळ कशी होती, हा एक दाखवण्याचा प्रयत्न आहे. आता निघालं, व्हिडिओ अपलोड झाला आहे आणि थोडी कामं होती ती केली आणि आता घरी निघालं. फायनली मित्रांनो, आपण टाकीवरून उतरून आता निघालं. ही टाकी आहे आणि हा इथला शांत निसर्ग, पक्ष्यांचे आवाज. इकडे सहसा फार अशी अभ्यासासाठी मुलं वगैरे येतात, कोणाला इंटरनेटची गरज असली तर आमच्याच वाडीतील काही मुलं येतात, कारण हाच आमच्यासाठी सध्या तरी सोर्स आहे, इंटरनेट आणि
वर्क फ्रॉम होमचा हाच सध्या पर्याय आमच्याकडे असल्यामुळे आमच्या वाडीतल्याच काही मुलं वगैरे येतात, मग तरुण पिढीमधले काही शाळेचा अभ्यास डाउनलोड करण्यासाठी येतात, कोणाचं काही इमर्जन्सीमध्ये काम असलं तर मग इकडे आम्ही येतो सहजरित्या. हा माझा मी अनुभव यावेळी शेअर करतो. जेव्हा मी मुंबईला जाईन किंवा इतर ठिकाणी जाईन तेव्हा मी या स्पॉटला नक्कीच मिस करेन, कारण या स्पॉटच्या भरपूर आठवणी आहेत. इकडे वेगवेगळे पक्षी, वेगवेगळे प्राणी, सरपटणारे प्राणी, बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळायला खरं तर या लॉकडाऊनच्या दरम्यान. आणि ही प्लेस खूप छान आहे, शांत आहे आणि अशीच राहू दे, बस एवढीच देवाकडे विनंती करू शकतो आपण. तर आता आपण निघूया, चला घरी निजाऊया, थोडी भाकरी खाऊया, भाकरी खायची वेळ झाली आहे, चला आई ओरडेल नाही तर. काय करतोय? जमीन करतोय. झाली करून खोदून झाली काय? डिपोल पडतोय. पोड पोड हा पोड 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 पोड. सो मित्रांनो, घरी आला, घरी आल्यानंतर थोडा फ्रेश झालो, फ्रेश झाल्याच्या नंतर आता भाकरी खायला घेतली आणि एडिटिंगला सुरुवात केली. सो ऑल ओव्हर आपला अशी ही सकाळ होती आणि ही धुक्यातली सकाळ आपण तुम्हाला दाखवली, गावी थंडी पडली हे तुम्हाला सांगितलं आणि ऑल ओव्हर असा अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर मित्रांनो आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती. जर कोणी नवीन असेल तर खालची लाल बटन सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील लावा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. सो मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू. आणि हो, आवर्जून सांगतो, हे वा कोकण आपलं जसं, या भाकरी खायला. वांग, जवला, रस्सा आणि भाकरी, काळजी घ्या.